महाराष्ट्रात आतापर्यंत मराठा क्रांती मोर्चा निघाले असून आता ओबीसींचे मोर्चे निघणार आहेत, तर राज्यातील ओबीसी आता सरकार विरोधात दंड थोपटून रस्त्यावर येणार आहेत। त्यासाठी येत्या 27 फेब्रुवारी रोजी सांगली ओबीसी जनमोर्चाकडून ओबीसी महामेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। तर या मेळाव्यासाठी ओबीसी मंत्री आमदार लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याचं माजी आमदार प्रकाशन्ना शेडगे यांनी सांगितलं। तर ते आज सांगलीमध्ये मेळाव्याप्रसंगी बोलत होते। दरम्यान मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या गायकवाड कमिशन अहवालाबाबत केलेल्या विधानाची सरकारनं दखल घेऊन अहवालात दडलेलं सत्य समोर आणावं, त्यासाठी सरकारनं एक दिवसीय विशेष अधिवेशन बोलवलंय आणि छत्रपतींचे वंशज जर राज्यातील मराठा समाजाला एकत्र येण्याची भाषा करत असतील तर आम्ही मावळ्यांना एकत्र येण्याचं आवाहन करीत असल्याचं शेंडगे यांनी सांगितलं। असं आहे की हे दोन्ही राजे जे आहेत ते छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत, आम्हाला वंदनीय आहेत, आम्हाला पूजनीय आहेत, कारण 18 पगड जमातींनी जे आहेत हे स्वराज्य निर्माण करण्यासाठी टिकवण्यासाठी या महाराष्ट्रामध्ये ध्येय साधलं, रक्त साधलेलं आहे, आमच्या पिढ्या कामी आलेल्या आहेत, म्हणून हे जे 18 पगड जमातीचं ओबीसीचं आरक्षण जे आहे त्याचं संरक्षण करण्याची नैतिक जबाबदारी जी आहे ती या महाराष्ट्राच्या ह्या छत्रपतींचे वंशज म्हणून या दोन्ही तिन्ही राजावरती आहे। परंतु खंत हीच आहे की एकही राजा जो आहे तो या ओबीसीच्या आरक्षणाविषयी काही बोलायला तयार नाही आहे। त्यांनी आता पूर्ण मराठ्यांना आवाहन केलेलं आहे की सगळ्या मराठ्यांना एकत्र व्हा आणि हे आरक्षणासाठी लढाई तुम्ही एकत्र व्हा, आम्ही सगळ्या मावळ्यांना आम्ही आवाहन करणार आहोत, सगळ्या मावळ्यांना एकत्र व्हा, या महाराष्ट्रातल्या 18 पगड जमाती मावळ्यांना एकत्र व्हा आणि हे आपलं हक्काची भाकरी आपलं हक्काचं आरक्षण जे आहे ते आपण कुठल्याही परिषदेत आपण टिकवण्यासाठी आम्ही मावळ्यांना आम्ही आवाहन करत होतो की तुम्ही ह्या महाराष्ट्रामध्ये एकत्र या।